आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किसका है ये तुमको इंतजार मैं हूं ना. गप्प बसेल जरा. मी गप्प बसेल रे, पण ती येईल ना. येईल ना म्हणजे? गेले एक तास आपण तिची वाट बघण्यात घालवलाय म्हणून विचारतोय. अरे आयुष्यभर मी तिची वाट बघेन. वा वा काय वा, ती आल्यावर काय करायला हवं हे तू शिकवायला हवं. काय टाइमपास करत बसलाय? हे बघ विक्रांत, ती नाही येणार. ती येणार? अरे ती नाही येणार. ती येणार? ती नाही येणार. मी म्हणतोय ना ती येणार. ती नाही? अरे ती येणार. येणार तेच म्हणतो मी, ती येणार. अरे भाई आली ती. हे बघ, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. भाई संभल लो, मी पळतो. अरे निघ रे, निघ 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 निघ. बस हाय गिरीजा. हाय विक्रम. सो कशी झाली मीटिंग? मी काय विचारतीये मी तुला, कशी झाली मीटिंग? कुठली मीटिंग? असं काय करतोय? अरे तूच म्हणाला होतास ना तुझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून फोन घ्यायला येऊ शकलो नाही. ती मीटिंग? छान झाली. हा घे तुझा फोन. थँक्यू गिरीजा. अरे थँक्यू काय, मला तर कळत नाहीये आज मिस्टर परफेक्शनिस्टने त्याचा फोन कसा सोडून दिला भेटण्यासाठी. अगं म्हणजे महत्वाच्या माणसांना भेटण्यासाठी मी जात होतो ना, त्या घाईकडे पण विसरून गेले. खोट बोलतोयस. खोटं बोलतोय मी? काय खोटं बोलतोय मी? तुला काय वाटतं? मला कळत नाही. महत्वाच्या माणसांना भेटण्यासाठी, मला भेटण्यासाठी फोन मुद्दामून विसरला होतास. हसते हसते लग गए रस्ते. खरं नाही याचा. अरे यार तिने तर मला पकडलं, आता काय करू? जाऊ दे, तुला खोटं वाटत असेल तर निघतो मी. ठीक आहे गिरीजा, तुला असं वाटतंय निघतो मग मी. निघतो मी. निघतो गिरीजा. जातो मी गिरीजा. अरे यार मी जातो म्हटलं तरीही मला थांबवत नाही आहे गिरीजा. खरंच तुला विश्वास नाही माझ्यावर? नाही म्हणजे खरं सांगतो, मला वाईट वाटलं आहे. हे चुकीचं केलंयस तू. बरं ठीक आहे मग, खरंच निघतो. मी जातोय गिरीजा. निघतो निघतो म्हणतोय मगाच, पण दोन पावलंही पुढे टाकली नाहीये. अच्छा असं आहे का? ठीक आहे मग खरंच जातो. गिरीजा खरंच निघतोय. थांब विक्रम. काय झालं मी तेच तुला विचारतो की नक्की काय झालं? ही घाई करतोय हा, सगळी गडबड कर. तू चिडलायस का माझ्यावर? मी काही चुकीचं बोलले? नाही गिरीजा, तू काही चुकीचं बोललेली नाही. आणि मी का चिडेन तुझ्यावर? मी नाही चिडलो. खरं सांगतो मी मुद्दामून तो फोन तिथे ठेवला नव्हता. तुझी शपथ. नाही नको नको, माझी शपथ. काय लहान मुलासारखं करतोय? गंमत केली मी, सॉरी.
सॉरी नको म्हणत होतो. ठीक आहे. विक्रांत, दिवसभर तुझा फोन माझ्याकडे होता. उलट तू ज्यांना ज्यांना मदत केलीयस ना, त्यांचे फोन आले होते तुझे आभार मानण्यासाठी. मला कळलं तू एका मुलाचं शिक्षण स्पॉन्सर करतोयस. खूप छान काम करतोयस विक्रांत, मला अभिमान वाटला तुझा. खरंच सगळ्यांनी जर तुझ्यासारखा विचार केला ना, कोणीच अशिक्षित राहणार नाही. मलाही खूप शिकायचं होत. काय चाललंय यांचं? तो बोलणं पाहून असं वाटतंय हे आत्ताच एज्युकेशन लोन घेणार आणि सगळं शिक्षण पूर्ण करणार. विक्रांत, तू दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करतोयस, मग देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. माझी इच्छा कुठे पूर्ण होतीये? त्यासाठीच तर सगळं आटापिटा सुरू आहे. काय रे, कसला विचार करतोय? काय? हाय सर, आम्ही धमाल मुंबई सोशल मीडिया चॅनल तर्फे आलोय. तर आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का? हा विचारा ना. मॅडम, तुमचं नाव काय? गिरीजा मयेकर. ओके, तर मला सांगा तुमच्या रिलेशनशिपला किती वर्ष झाले? अरे काय प्रश्न आहे, सिंपल क्वेश्चन आहे सर. नाही पण खरं सांगू का, तुम्ही अगदी गोड कपल दिसताय. बघा, गोड कपल वगैरे प्लीज बोलू नका. हा मला आता कळलं, हा कॅमेरा वगैरे तुम्ही मस्करी करताय ना, चेष्टा करतो. हा नाही मग, अरे मग असं एकत्र बसले त्याचा अर्थ आम्ही कपलच असू शकतो असं तर नाहीये ना? तुम्ही एकत्र बसलाय म्हणून तुम्हाला कपल नाही म्हणते. मग अख्या कॉफी शॉप मध्ये तुम्हीच फक्त मेड फॉर इच अदर वाटताय, म्हणूनच आम्ही तुम्हाला कपल म्हणतोय. परत परत कपल नका म्हणू हो तुम्ही, चांगली मैत्रीण आहे ती माझी. सॉरी सर, पण तुम्ही फ्रेंड्स नाही, कपलच वाटताय. अरे कसं समजावू मी यांना? मुलगा आणि मुलगी एकत्र बसले त्याचा अर्थ ते फक्त कपलच असू शकतात का? मित्र पण असू शकतात ना? ओके सर, आम्ही मानलं की तुम्ही फ्रेंड्स आहात, पण ही मैत्री पुढे जाऊन प्रेमात बदलू शकते का? सांगितलं ना, आम्ही चांगले मित्र आहोत फक्त. विक्रांत शांत हो, त्याला नाही समजत आपली मैत्री, सोडून दे. गिरीजा कसं सोडू मी? तू सगळ्या गोष्टी विसरून तू इथे आली. मी सगळी जुळाजुळ करून इथे सगळं मी काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं बिघडवत आहेत. मला सांग, तू आल्यापासून मी मित्रासारखंच वागतोय ना? हो विक्रांत, पण मी काही बोलले का? नाही. आणि तू मला मित्र समजतेस ना? हो विक्रांत. कळलं कळलं ना? आता उगाच काहीतरी बोलून मला कन्फ्यूज नका करू. ओके, आता तुम्ही आहात फ्रेंड, पण फ्युचर मध्ये काय? बावळट पोरगी आहे, कोणीतरी समजवार येईल. हे तो कॅमेरा बंद करा, बंद कर आधी. चला निघा तुम्ही. दादा बंद कर, नाही आवडत आहे दादा. चल निघ. विक्रांत बस खाली, तू बस आधी. अरे काय एवढा चिडला असतो, चॅनलचे सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी ते असले प्रश्न विचारतात. जाऊ दे, करत जाऊ दे, सोडून देऊ आपण. एक्सक्यूज मी, ते कॉफी दे ना मला प्लीज. तू काय घेणार? नाही मला काही नको, तू कॉफी घे आणि शांत. एकच कॉफी सांग. काय झालं, सका बघतेस तू? तू बदललाय सग, चांगला बदल आहे. तू असाच राहिलास ना तर आपल्यात कायम मैत्री राहील. मी असाच राहीन गिरीजा,
आपण अख्ख्या जगासमोर मैत्रीचं उत्तम उदाहरण बनू. घे कॉफी घे तुझी. अरे तुझ्याशी गप्पा मारता मारता किती वाजले कळलंच नाही. तू कॉफी पी शांत हो. मी निघते. आणि हो पुन्हा फोन विसरू नकोस. नाही विसरणार. येते. तेच म्हटलं मी. तू आणि माझी तारीफ कसं काय. ते सोड. बघ मी काय म्हणतोय, तू आता जे काही केलंयस ना त्यामुळे तू एक चांगला माणूस म्हणून गिरीजाच्या मनात जागा निर्माण करू शकतो. पण विक्रांत मला एक विचारायचंय की तू हे सगळं कधीपर्यंत कॅरी करणार आहेस. आय मीन कसं. जोपर्यंत गिरीजा प्रेमाची कबुली देत नाही ना तोपर्यंत. तिचं प्रेम असेल तर कबूल करेल ना ती. गिरीजाचं प्रेम आहे माझ्यावर. तुला वाटतंय. मला तिच्या वागण्या बोलण्यातून तसं काही जाणवलं नाही. राजा देव आणि प्रेम दिसत जरी नसलं ना तरी ते असत. असं कोण बोललं. हे काय आता मी म्हणालो. बाई ट्राय टू अंडरस्टँड. अरे काही नाही रे तू टेन्शन नको घेऊ. सर कसं वाटलं आमचं परफॉर्मन्स. आम्ही कोणती गडबड तर नाही केली ना. काही गडबड नाही केली. उलट तुमच्या परफॉर्मन्स मध्ये मी जरा गडबडलो. छान झालं कमाल. सर हे काय करत. हे बघा प्लीज घ्या. तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही माझ्यासाठी काय केलंय. नाही सर आम्ही हे सगळं पैशासाठी नाही केलंय. तुमचं प्रेम खरं वाटलं म्हणून आम्ही हे सगळं केलं. पाहिलंच विक्रांत अशी माणसं हवी प्रेमासाठी वाटेल ते करणारी. हे बघा मी प्रेमापोटी तुम्हाला देतोय प्लीज घ्या. नको सर पैसे देऊन तुम्ही प्रेमाचा अपमान करू नका. एखाद्याला त्याचं प्रेम मिळवून देण्याचा आनंद जो असतो ना तो मी तुम्हाला शब्दात देखील सांगू शकत नाही. प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणण्याची तुमची जी तळमळ आहे ना ती मला खूप आवडली. परत काही मदत लागली तर प्लीज मदत करा. एनी टाइम सर. आणि तुमचं प्रेम यशस्वी व्हावं यासाठी आमच्या चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बर आम्ही येतो आता. थँक्यू. बाय बाय. अरे यार शेवटी काकांच्या घरी डिलिव्हरी द्यायची वेळ आलीच. मला या डिलिव्हरी बॉयच्या अवतारात बघून काका नक्की मला काही ना काहीतरी बोलतीलच. काय करू. ऑर्डर कॅन्सल करून निघू का. हा हे मी एवढा विचार का करतोय. बरो ते काही बोलू दे. मी माझं काम करतोय आणि कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं. यस गौरव चिल डोंट वरी. काकांच्या घरी डिलिव्हरी द्यायची म्हणजे द्यायची. चल जरा बघ दरवाजात कोणा बघ जरा. पोर दिवसभर गेम खेळू दे आणि मला काम सांगा. मी नोकर या घरची. गौरव तू. अरे माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की तू आहेस. अहो जरा येता का 2 मिनिट. काय आला. हो या हो पटकन. अरे आता बाहेर जो कोण माणूस येलो त्याका तू घरात बोलव ना. थैसूनच माका सांगता कोण आलं बघा.
आता बाईचं काय करू ना मला कळलंच नाही. तर काय झालं, कोण इलो बघितलं का कोण आलाय? गौरव. अरे गौरव बाहेर सो ये ना घरात ये. नाही नको, ऍक्च्युली ऑर्डर घेऊन आलो होतो. आम्हाला परमिशन नाहीये कस्टमरच्या घरात जायची. घरून कोणीतरी आईस्क्रीम मागवलं होतं. हो हो मीच ऑर्डर केलं आईस्क्रीम. पेमेंट मी ऑनलाईन केलं. ओके चालेल. काका काकी येतो. अरे इलस आणि लगेच निघालास, ये घरात नाही ना. नाही निघतो. अरे असं काय, 5 मिनिटं उशिरा गेलाय म्हणून काय कंपनी बंद पडतली का? चल ना. नाही मी नंतर येईन ना कधीतरी, आता जरा काम आहे. काम आहे मोठा कलेक्टर काम आहे सांग. चल काका बोलत आहेत ना, चला. स्वतःच्या काकाच्या घरात येऊ तुका इतको विचार करूचो लागता? हा बरोबर, गिरीजाने सांगितलं असेल ना काकांच्या घरी जायचं नाही म्हणून तू येत नाही काय रे? नाही नाही काकी असं काही नाहीये, मी तुम्हाला मगाशी म्हणालो ना की आम्हाला परमिशन नसते कस्टमरच्या घरी जायची म्हणून. मराने कस्टमरच्या घरी जाण्यासाठी तुका परमिशन ना हे आमका मान्य. मी सक्को काका आहे ना तुझो, माझ्या घरात येऊ कशाक परमिशन व्हाय? अहो पण काका अहो काय अहो, तू हे सर माझं सक्को पुत्र माझ्या दारात येईल आणि असंच गेलं असतो रवळदात मग माफ नाही करूचो. चल आज चल. अहो बरोबर आहे, कसं आहे ना इतकी तो बडबड करतोय ना, आतापर्यंत आत आला असतास बोलला असतास आणि गेला असतास, तर चल पटकन बोलवत आहेत. चल 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 विचार करतोय. चल अरे ये घरात ये गो, त्याच्यासाठी थंड गर पाणी घेऊन ये जा. तो नकोच म्हणतो लो आपण आणूचा असता जा. नाही काकी खरंच नको मला पाणी. बरं ठीक आहे तुका पाणी नको ना, 2 मिनिटं बसशीत तरी माझ्या घरात. रोहन काय हो, त्याला घरात बोलवलो थंड पाणी पाजताय, काय शिस्त आहे का डोक्यात तुमच्या? मटन बिर्याणी बकरो स्वतःहून चालत येलो ना आपल्याकडे, मग त्याची बिर्याणी बनवू नको. हो ते गिरिजा गणी ह्याका तोडण्यासाठी मी एका घरात बोलवलं शिरला का ना. चल काय मग गौरव, पोलीस भरतीची तयारी कशी सुरू चालली? बोलू गौरव काय रे ही तुझी परिस्थिती? काय हो काय झालं बाबा, काय झालं काय रडताय? पण लहान मुलासारखे रडायला काय लागलात? काका काय झालं तुम्हाला, तुम्ही काय रडताय? तुका सांगते रजनी, मला स्वप्नात सुद्धा वाटला नाही होता गो माझ्या ह्या पोराबरोबर असा काहीतरी होय. काय करूच होता आणि काय झाला गो. काय त्याच्यावर वेळ येईल बघू. मका असं वाटलं होतं ना माझं पोर गौरव पोलीस ऑफिसर होण्यासाठीच जन्मा गेलो, म्हणजे तो असो पोलीस ऑफिसर होय असे रुबाबदार कपडे घालीत आणि त्या पोलीस वर्दीत ना असं जीप मध्ये बसात आणि मका भेटत येत. पण बिचारो माझं पोर दारोदार लोकांच्या दारावर फिरता गो डिलिव्हरी कर, हे मका सहन होणार नाही रजनी. आणि हे बघ तुका काय वाटत आहे पण ह्याका बघलंय ना माझा जीव ती ती तुटता गो. आणि हे बघ रजनी, मी ना आयुष्यात कधीच भेदभाव केलाय नाही,
रवळनाथक माहिती आहे, कधीच भेदभाव केला नाही. जसं हो माझं पोरगो ना रोहन, तसंच हो माझं दुसरं पोरगो गौरव. त्याच्याकडे बघितल्यानंतर वाईट वाटतं ग. त्याचा काय व्हायचा होता आणि काय झाला आणि तो पण तो रमाकांत मयेकर जिवंत असता. वा बाबा कसले सॉलिड आहेत रे. वेळेवर खेळ कसा खेळायचा हे बाबांकडनं शिकावं. हो गो बघ बघ माझ्या पोराचं चेहरं कसं उतारलो. पोरा कामाच्या गडबडीत तुका काय खाऊक मिळलं नसत ना रे. भूक लागली काय रे. नाही म्हणजे खायला वेळ नाही मिळाला म्हणून खाता नाही आला. अरे काय बोलतोस तू या, अजून तू काय खाल्लंच नाही, वाजले किती. चल चल तू जेवू बस. चल नाही काका हाऊ नको, मी घरी जाऊन जेवे. अरे काय बोलतोस असं कसा. गो चल जेवण भात. चल चल जेवू बस. तू जेवण भात. चल तू बोलायचं नाही काय. चल चल जेवण काय बनवलं सर. भात पोळी भाजी वरण सगळं तयार आहे साहेब. सगळं तयार आहे ना. हो मस्त पैकी ताट बनवून घेऊन या जा. हो जास्त ओव्हर ऍक्टिंग करू नका, पकडले जाल. असा काही एक होत नाही रजनी. प्रेमान गोड गोड बोला त्याच्या कसं काळजात हात घालतोय तो बघ. नाही दुसरं प्रसाद तयार केलंय ना तर रमाकांत मयेकर नाव नाही सांगणार शिरला का ना. अरे हात बी धुतलात ना व्यवस्थित. अरे असो काय तू आखाडल्यासारखो. ह्या घरचोच पोरगो अस ना तू. काका मी बस बस तुम्ही बसा मी जेवण वाढतो. त्याची काही एक गरज नाही. माझ्या पुतण्यात मी माझ्या हातानं वाढतय की नाही तर बघ. काका तुम्ही हे सगळं करताना याची खरंच गरज नाही. तू अजिबात लाजायचा नाही असं काय करत. हे मी घेतो माझ्या माझ्या हाताने. मी वाढते ना. तू शांत बसायचा अजिबात लाजायचं नाही. घे अजिबात घे. बस 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 बस. अतिथी देव भव. आणि अजिबात लाजायचं नाही. पोट भर जेवायचा शिरला का नाही. गौरव तुका आमलेट आवडत ना रे. आता मी पण काय विचारतोय त्याका. सगळ्यात जास्त आवडीचं काय असत आमलेट. ओ बाई एक गरम गरम आमलेट घेऊन यावा. नाही काका नको हे बाज झालं खूप झालंय. असं रे जेव तू. तोंड काय बघत बसलाय. जेवू ना. हा हा सावकाश होऊन या. आपणा काय घाय नाही. बघ सावकाश म्हटलं आणि ठसको लागलो ना. घे पाणी घे पाणी घे पाणी घे सावकाश एकदम सावकाश. पाणी सुद्धा सावकाश पिन आता त्याचा सुद्धा ठसका लागेल. हा घे आमलेट घे. म्हणजे बघ हा गौरव विषय कसो हा. आता मी जा तुका काय बोलत हे तर तू वाईट मानून घेऊ नको हा. आता ही जी तुझी काय परिस्थिती निर्माण झाली आहे ना त्याका कारणीभूत गिरिजा फिरला का ना.
म्हणजे बघ ना, बघ हा गिरिजा काय म्हणता, ही सगळी माझी माणसं ती मला महत्वाची आहे, पण तुमच्यासाठी काय करता कायच नाही. कारण त्याका ना त्याच्या पुढे कोण गेलेलो आवडणार नाही. म्हणून तू जर आता ह्या काम करतस ना, म्हणजे डिलिव्हरी बॉय वगैरे, त्याचं कारण गिरिजा. त्याका ना तुका पोलीस झालेला बघूचाच नाही. समजा 2-3 लाख रुपये दिले नसते काय फरक पडलो असतो, पण नाही. तर त्याचा मत काय? तर म्हणे लाज देऊन पोलीस ऑफिसर बनायचाच नाही. अरे खायच्या जमान्यात वावरता रे तुझी बहीण? आजच्या तारखेत असा वागन जमता काय? बर मी पैसे देऊ गेलोय तर काय माय बोलला आणि माझा अपमान केलाय? म्हणजे बघा नाकाच वाटता का मी बोलतोय. मी पैसे देऊ गेलोय कारण माका वाटत रे माझो पुतण्यो हो पोलीस ऑफिसर बना हो, पण मी पैसे देऊ गेल्यानंतर तुझ्या बहिणीन त्याचा विरोध केल्यान हेचोच अर्थ असो हा की गिरिजाक वाटता तू पोलीस ऑफिसर बनताच नाही. त्या दिवशी पोलीस तुका पकडून घेऊन गेले ना, त्या दिवशी गिरिजानच त्या पोलिसांना सांगितलं आमच्या गौरवला 4 फटके द्या म्हणजे तो सरळ होईल. काय सांगताय बाबा, सख्या भावाबद्दल ती अशी बोलू शकते? त्यास तर मला वाईट वाटलं ना, म्हणून मी विचारून गेले तर माझा अपमान केलं रे. बाका सांग, जगात अशी खयचीच सख्खी बहीण स्वतःच्या भावाबद्दल बोला, पण गिरिजान तर केल्या. तरी नशीब बाबा, पोलीसवाले माझ्या ओळखीचे होते म्हणून तुका सोडल्यानी तरी. हो तर मी साक्षीदार आहे ना, गिरिजाच ऐकून त्या पोलिसाने तुला अजून मारलं असतं ना तुझं काय खरं नव्हतं. हो तुझं नशीब चांगलं आहे, बाबांमुळे सुटलास तू, नाहीतर दुसऱ्या दिवशी बातमी आलीच असती आणि फोटो पण आला असता पेपर मध्ये. ह्याच होऊ नये ना म्हणून मी ह्याका सोडवलंय रे. नाहीतर पोलिसांवरती हात उचलल्यानंतर कोण सुटता काय? तू त्या पोलिसात धक्को मारलस ना तो तुका सोडूकच तयार नव्हतो. मग मी एक मोठी रक्कम त्याका देऊन टाकलंय बाबा, तेव्हा त्याने तुका सोडले. म्हणजे बघ हा बघ, ह्या जर तू तुझ्या घरच्यांना विचारलंस ना तर म्हणतील छा असं काय घडणारच नाही. एकदम खोटा बोलतली, काय माणूकच तयार होऊची नाही. त्यांची तरी काय चूक आहे बिचाऱ्यांची? गिरिजाचो धाक आहे ना त्यांच्यावर. माझं कसं अरे बाबा, माझ्यासाठी ना पैशापेक्षा माझा पोर महत्वाचा. पण गिरिजाचा ना आजकाल मला कळतच नाही, नक्की त्याच्या काय मनात आ कोणच ओळखत शकणार नाही. हल्ली तुझ्या बरोबर पण वाईट वागताना रे. तर
काका वाटला तर मी बोललोय बाबा, म्हणजे कसं स्वतः मदत करायची ना आणि दुसऱ्याक मदत करू द्यायची ना। बघ बाबा गौरव, आता सगळं जाणं तर तुझ्या हातात हा। शेवटी काय त्या कुटुंबात जन्म गेलस ना तू, त्याच्यामुळे तुका सगळा सहन करूच लागताना। अरे का, अरे हे गौर्या, अरे असं काय जेवण आवडलं ना? हाय रजनी मॅडम, कसा वाटला आजचा कार्यक्रम? सुपर बाबा। काही म्हणा, हा जो काय रागारागात गेलाय ना आज, दीदी तसा मास उतरवल्याशिवाय हा शांत राहणार नाही। त्यांच्या घराचा ना या कोडाच बनवून टाकतोय बघ मी। प्रसादच्या पोटात दारू आणि ह्या गौऱ्याच्या मनात राग आपण निर्माण करायचो, म्हणजे सगळा काम झालाच मनांचा मन शिरला कानात। खायला काय आणलंय? काय नाही। अरे आज का नाही आणलंस खायला? खायला नाही आणलं तर ठीक आहे, ऍटिट्यूड काय देतोय? दादा तू हल्ली ना माझ्याशी आधीसारखा नाही वागत रे, काय झालंय तुला? फालतू बडबड करण्याविषयी जा, जा अभ्यास कर। अभ्यास करते रे मी, पण तू सांग ना तुला काय झालंय? दादा प्लीज आधी सारखा वागणार आहे माझ्याशी। काय डोकं खातेस, आधीच काय टेन्शन कमी आहे काय? दादा मला माहितीये तू माझ्यासाठी काहीतरी खायला आणलंय, मी बघते। काही नाहीये चिटल्या। थांब रे, मी बघणार आहे। चिटल्या बॅग? अगं काही नाहीये त्यात बाबा। शॉपिंग, शॉपिंग आज ठेव चिटल्या। नाही मी हात लावला तर एवढं काय होणार रे? तुला काय करायचं तू आठव। जोपर्यंत या बॉक्स मध्ये काय आहे ते मी बघणार नाही, तोपर्यंत हा बॉक्स तुला देणार नाही। हा तर ब्रँडेड आहे। ए ब्रँडेड वगैरे नाही तू ठेव। ए चल मला बनवतोयस का तू? मी बघितलंय ऑनलाईन सर, खूप महाग आहे। आहे महाग, 2500 रुपयाचा शर्ट आहे। 2500? हो, काय प्रॉब्लेम आहे? या 2500 माझे 5 टॉप आले असते। 2500 एका शर्टवर उडवले? शी, हो उडवले, 2500 रुपये एका शर्टवर उडवले। अरे माझ्या पैशाने विकत घेतलाय मी तो शर्ट, कळलं ना? तुमच्यासारखं नाही, वस्तू विकत गेला त्या ताईकडे पैसे मागावे लागतात। दादा एवढा खर्च केलाच आहे तर आपल्या बहिणीला एक टॉप तर घेऊन देऊ शकतो ना तू? मी ऑनलाईन एक मस्त टॉप बघितलाय, फक्त 700 रुपयाचा आहे। दादा नाहीयेत माझ्याकडे पैसे। असं काय करतो रे तू? पटकन माझ्या अकाउंटला 700 रुपये ट्रान्सफर कर ना, मस्त टॉप आहे, प्लीज घेऊन दे प्लीज। तुला पैसे देण्यापेक्षा ना मी माझ्या बाईक मध्ये पेट्रोल भरेन, कळलं ना? काय रे स्वतःसाठी शर्ट घेताना बाईकचं पेट्रोल नाही आठवलं तुला? माझ्यासाठी घ्यायचं म्हटलं तर बाईकचं पेट्रोल म्हणे, स्वार्थी आहेस रे तू? हो आहे, आहे मी, आहे मी स्वार्थी। दादा हे तू बोलतोयस मला विश्वासच बसत नाहीये, तू खरंच माझा गौरव दादा आहेस ना रे? ए नाहीये मी पहिल्याचा गौरव, सारखं 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 तेच तेच। मला ना वेड लागलं, वेड वेड लागलं, मी मी सायको झालो, सायको झालं समाधान तुझं? खरंच तुला
वेड लागलंय खरंच. ऐको सारखा वेड्यासारखा करतोय. ए दादा प्लीज ऐक ना, 700 रुपयाच टॉप आहे ना, प्लीज दे ना घेऊन. नाही येत माझ्याकडे. असं काय करतो रे, तुझे लहान बहीण आहे ना, प्लीज घेऊन दे ना 700चा टॉप प्लीज. नाही म्हटलं ना, नाही येत माझ्याकडे पैसे. दादा मी तुझे चिटलाय ना, प्लीज घेऊन दे ना रे. अगं तुला एकदा सांगितलं ना, नाही येत बाबा पैसे माझ्याकडे, तर नाही येत पैसे. ठीक आहे तर मग, जोपर्यंत तू मला 700 रुपये देणार नाही तोपर्यंत तो शर्ट मी तुला देणार नाही. चिटल्या तू माझ्या डोक्यात जातेस शर्ट दे. नाही देणार. मला आधी टॉप घेऊन दे मग मी तुला तुझा शर्ट देते. चिटल्या नाहीये तर पैसे माझ्याकडे शर्ट. नाही तुझ्याकडे पैसे आहेत, तू आधी मला 700 रुपये दे मग मी तुला देते. शर्ट दे चिटल्या. नाही दे. नाही 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 नाही. माझ्या नवीन शर्टचा खिसा फाडला. मूर्ख आहेस का तू? अक्कल नाहीये तुला? एवढी मोठी घोडी झाली आहेस. अगं 200 रुपयाचा शर्ट होता का हा? 2500 रुपयाचा शर्ट विकत घेतला होता मी. हा शर्ट विकत घेण्यासाठी मी किती मेहनत केली माहितीये का तुला? तुला काय कळणार ना, उतरता गिरीच्या ताईच्या जीवावर जगतेस ना तू. माझा नवीन शर्ट फाडलास, दोन थोबार द्यायला पाहिजे तुझ्या. गौरव काय चाललंय, काय करतो तू? हा गो बाय. अगो आई बरं झालं तू आली, नाहीतर यांनी मला मारलं असत. हे ना मी आधीच करायला पाहिजे होत, मग ना तुझी अक्कल ठिकाणावर आली असती. अरे काय करतोयस तू गौरव, एवढं काय केलं तिने? हे बघ हे बघ, माझा नवीन शर्ट फाडला तिने, नवीन शर्ट. एवढ्याच्या कारणावरून तिच्या अंगावर हात उचलतो तू? एवढंच कारण आई, तुला हे एवढंच कारण वाटतंय का? अगं शर्ट हा खेचला की फाटणार एवढं साधं कळत नाही का तिला? काही काय हो, कशाला फाडला त्यांचा शर्ट? शपथ मी मुद्दामून नाही केलं ग, मी फक्त गमतीने बोलले की मी तुझा शर्ट परत देणार नाही, तर हा ओढायला लागला शर्ट आणि मग खेचा खिचित तो फाटला. अरे काय लहान मुलासारखे भांडताय तुम्ही? तुम्ही ना त्यांच्या शर्टला हातच लावायला नको होता. आई तुला माहिती आहे त्याचा पगार झालाय, स्वतःसाठी 2500 रुपयाचा शर्ट घेऊन आला. मी फक्त म्हटलं 700 रुपयाचा टॉप घेऊन दे मला, तर चिडला तो माझ्यावर. भाऊ काय हे काय चाललंय? नाहीतर काय, घेतला असतास एखादा टॉप तर काय झालं असत? नाही नाही घेऊन देऊ शकतो तुम्हीला टॉप. आहे ना हिची गिरीजा ताई, ती घेईल ना तिला टॉप. माझ्याच का मागे लागलीस तू? हा अरे काय बोलतो तू? हा जरा दोन पैसे कमवायला लागला तर लगेच जीभ चुरुचुरू चालायला लागली तुझी. मोठी बहीण आहे तुझी गिरीजा, विसरू नको, भान ठेव त्याच. अरे तुझ्यासाठी काय काय नाही केलं तिने, रक्ताचं पाणी केलं, तुला एवढं शिकवलं, मोठं केलं आणि तू तिलाच बोलतो? काय चालू आहे, कसला एवढा गोंधळ? दादा मी याच्याकडे फक्त टॉप मागितलं तर याने माझ्या अंगावर हात उगारला. अरे काय चाललंय तुझं, काय मागितलं तुझ्याकडे? टॉपच मागितला ना? तू आमच्यामध्ये बोलू नको. बोलणार मी, या घरातला मोठा मुलगा आहे. अरे नावाला मोठा आहेस तू फक्त. तू काय केलंस रे आजपर्यंत माझ्यासाठी सांग ना. पोलीस भरतीसाठी मला पैसे हवे होते, दिलेस तू पैसे मला? नाही ना. गौरव माझ्याशी मोठ्या आवाजात बोलू नकोस. मी बोलणार, काय करशील तू? काय करशील? दाखवतो तुला काय करशील ते. अरे प्रसाद तोड रे त्याला. हा अति बोलतोय, हा
त्याला ना याची जागा दाखवलीच पाहिजे. काय करणार आहे? दाखव तुला. दादा आत्ताच थांब, नाहीतर माझा पण हात उठेल. अरे प्रसाद सोड त्याला, त्याच्याशी बोलून काय उपयोग नाही. काय करणार आहे मी? काय करणार आहे मी? अरे एक नवीन काय शर्ट घेतला तरी या घरात प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम तू शर्ट घेतला म्हणून नाहीये, तर तू चिटल्यावर हात उचलला हा प्रॉब्लेम आहे. काय मागितलं तिने तुझ्याकडे? एक ड्रेसच तर मागितला ना, आणि एवढं काय? अरे पण मी का घेऊ तिला ड्रेस, सांग ना. कारण ती तुझी बहीण आहे. तू पण तिचा भाऊ आहेस ना, आणि तूही कमवतोस, मग घे ना तू ड्रेस तिच्यासाठी. अरे काय 100 ड्रेस घेईन? हिटल्या तुला ड्रेस हवाय ना, मी घेऊन देतो. ह्याच्याकडे हात पसरायची काही गरज नाहीये. बघितलंस का आयशे, आता हा कमवायला लागलाय ना, ह्याच्या खिशात पैसा खुळखुळतोय. बघ बघ आता कसा वागतोय तो. गौरव तू या घरात राहतो, या घरातलं जेवतो, हे लक्षात ठेव. म्हणजे नाही नेमकं काय म्हणायचं तुला? दादा या घरात मी जेवत सुद्धा नाही, कळलं ना तुला? नाही म्हणजे मी आता माझ्याच घरात भाड्याने राहायचंय का? अरे असं कोण बोलतंय तुला? बोलायची गरज काय आई? याचा अर्थ तोच होतो ना. वा काय घर आहे. आता ना मला या घरात राहायची इच्छा सुद्धा होत नाहीये. नाहीये ना, मग दार उघडाय तुझ्यासाठी. नाही तू, अरे तो रागाच्या भरात काय पण बोलतोय, आणि तू त्याला बाहेर जायला काय सांगतो? काय नाही गा आयशे, कुठे नाही जाणारा. चरड्याची धाव कुंपणापर्यंत. पोकळ धमक्या देऊन घाबरवतोय आपल्याला. ए मी का देऊ रे, मी का देऊ धमक्या? मी जर मनात ठरवलं ना, तर आत्ता हे घर सोडून जाऊ शकतो, कळलं ना? अरे गौरव गौरव, अरे असं काय करतो तू? हा एवढ्याच्या कारणावरून का चिडतोस आजकाल एवढा? एवढंच कारण? आई तू काय बोलतो तुला कळतंय का? दादा काय म्हणतोय? मी माझ्याच घरात फुकटचं राहतोय का? आणि ते तुला बरोबर वाटतंय? तू काय एवढं मनाला लावून घेतो? अगं तुम्ही बोलताच तस ना, मग मनाला लागणारच ना माझ्या. मला ना आता इथे राहायची अजिबात इच्छाच नाहीये. दादा दादा माझं चुकलं, मी तुला सॉरी बोलते, पण प्लीज जाऊ नकोस. थांब. अरे थांब रे बाळा. भाऊ थांबा ना, का करताय असं? आता का थांबवता मला? हा मी याच्यासारखा दारू पिऊन उकिरडे फुंकणारा नाहीये. मला माझा स्वाभिमान आहे. ऐशे अति बोलतोय हा, याला आवर. घरातून हकलून दिल्यावर सुद्धा निर्लज्जासारखा घरात बसून तुकडे तोडणारातला मी नाहीये. गौरव गप्पा बस. अगं आई एक दिवस ना हा बायकोच्या जीवावर जगायला पण कमी नाही करणार. गौरव काय बोलला? मला बोलतोस तू? मला बोलतोस तू? काय बोलतो कळत का तुला?